आज आपण रव्याचा आणि गव्हाच्या पिठापासून झटपट आणि टेस्टी असा डोसा बनवणार आहोत चला तर मग हा डोसा कसा बनवला आहे ते पाहूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप स्वच्छ चाळून घेतलेला रवा घ्यायचा आहे सोबतच पाव कप स्वच्छ चाळून घेतलेले गव्हाचे पीठ यानंतर एक सुकलेल्या लाल मिरचींचे तुकडे करून घेणार आहोत ही मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल आता यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरचींचे तुकडे घालणार आहोत एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे म्हणजे या डोश्याची चव एकदम छान अशी लागते चवीनुसार मीठ घालूयात आणि आपण हा डोसा झटपट बनवतोय त्यासाठी अर्धा कप दही घालायचं आहे सोबतच पाव कप पाणी घालून याचे झाकण लावून मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपले मिश्रण कशा प्रकारे तयार झालेली आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण जे साहित्य या मिश्रणामध्ये घातले आहे ते पूर्णपणे एक जीव झाले पाहिजे आता यामध्ये एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीरसुद्धा यामध्ये छान अशी मिसळून घेऊया कोथिंबीर चांगली मिसळली गेली आणि छान एकजीव झाली की यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे सोड्यावरती एक चमचा पाणी घालून पुन्हा एकदा सोडा या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिसळून घेऊयात सोड्यावरती पाणी घातल्यामुळे सोडा लवकर ॲक्टिवेट होतो तर आता आपला सोडासुद्धा या मिश्रणामध्ये चांगला मिसळला गेला आहे या मिश्रणाचे आपण लगेच डोसे करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवला पॅन चांगला गरम झाला की यावरती एक चमचा तेल घातले तेल चांगले पसरून झाले की यावरती आपण जे मिश्रण तयार करून घेतलेले होते ते मिश्रण एक चमचा घालून हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे या डोश्याची वरची बाजू पूर्णपणे ड्राय झाली की याला पलटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपला डोसा कशाप्रकारे छान असा भाजला गेला आहे दोन्ही बाजूंनी हा डोसा छान भाजून घ्या तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे बाकीचे इतर राहिलेले सुद्धा डोसे बनवून घेते तुम्ही हा डोसा नारळाच्या चटणीसोबत किंवा नुसताच खाल्ला तरीसुद्धा चालेल आता आपला डोसा दोन्ही बाजूंनी छान भाजला गेला आहे ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर करून पहा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत